अध्यक्ष महोदय जेव्हा या समृद्धी महामार्गाचं सगळं डिझाईन तयार केलं त्यावेळी आजूबाजूच्या शेतींमध्ये पाणी जाणार नाही असा त्याचा एक डिझाईन आपण तयार केलं होतं तथापि आता ज्यावेळेस आपण मार्ग बांधलेला आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये काही गावांमध्ये आसपासच्या शेतीमध्ये पाणी चाललेलं आहे त्यामुळे या संदर्भात आपल्याला एक ड्रेनेज कंपोनंट त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल आणि या गावांना जे आहे त्यांची शेती संरक्षित करावी लागेल तर त्या संदर्भातले निर्देश माननीय मंत्री मोदी देतील काही गावांमध्ये पाणी घुसून पिकांचं नुकसान झालंय फार मोठा क्वांटम नाही आहे पण त्या संदर्भात आपण एवढं मोठं काम करतोय एवढा पैसा खर्च करतोय आपल्या रेकॉर्डवरती आलाय तर ऍटलिस्ट त्या गावांमध्ये कम्पेन्सेशन आपण दिलं पाहिजे जिथे शेतीचं नुकसान झालंय आणि पुढच्या वर्षी होणार नाही ही व्यवस्था केली पाहिजे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षनेत्यांनी जी सूचना या ठिकाणी केलेली आहे नक्की त्याची तपा ती तपासली जाईल आणि ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल